शहर की ताजा खबरें देखने के लिए इनबीसीएन न्यूज को यूट्यूब पर लाइक करें, सब्सक्राइब करें, साथ ही बेल आइकन दबाना ना भूलें। शहर में कोरोना से पूरा देश लड़ रहा है। लॉकडाउन के चलते सभी दुकानें और प्रतिष्ठान बंद है। ऐसे में शहर कुछ सामाजिक संस्था की ओर से जरूरतमंद लोगों को राशन किट बांट रहा है। यही तो अपने भारत की शान है। मगर शहर में ऐसे भी लोग हैं जो इस गंभीर विषय को लेकर धोखाधड़ी भी कर रहे हैं। शहर के धंतोल स्थित मस्के नामक व्यक्ति रहते हैं। वो मसाले हल्दी जैसे वस्तुएं रिटेल में बेचते हैं। उन्हें कुछ ही दिन पहले आर्मी का लोगो लगा मैसेज आया और कुछ वस्तुओं की मांग की। मस्के इन्होंने पेमेंट की बात की तो सामने वाले ने मोबाइल नंबर मांग कर गूगल पे पेमेंट करने का कहा। थोड़ी ही देर में मस्के के अकाउंट में 10 रुपए आए और एक मैसेज आया कि चेक करो। मैसेज करते हुए उनके अकाउंट से 17,000 रुपए गायब हो गए। मस्के ने इसकी शिकायत धंतोली थाना और साइबर सेल से की है। अभी फिलहाल जांच चल रही है। सुवर्ण एंटरप्राइजेस च्या नावाने धंतोली मध्ये माझं एपीएमसीचे डिस्ट्रीब्यूशन चं काम आहे। दुकानदारांना किराणाचा मटेरियल सप्लाय करतो। मला 12 एप्रिलला मिलिटरीचा फोटो असलेला व्हॉट्सअप आला आणि त्याच्यावर गरीब लोकांना किट वाटप करायच्यासाठी किट बनवून द्या म्हणून मला ऑर्डर दिला। त्यांनी सगळे व्हॉट्सअप मेसेज दिले आणि त्यांना सांगितलं की हा किट्स आम्ही तुम्ही पैसे दिल्यानंतर 2 दिवसानंतर आम्ही बनवून देऊ। तर त्यांनी ते ओके केलं। व्हॉट्सअपवर सगळे ऑर्डर्स ओके करतात हे लोक आणि त्यांनी सांगितलं की पैसे पाठवण्यासाठी तुमचा फक्त मोबाईल नंबर आम्हाला द्या। तर त्यांना मोबाईल नंबर दिला। कोणतेही अकाउंट नंबर आणि ट्रान्झॅक्शन आय डी कोणत्याही दिलेल्या नाही त्यांना। त्यांनी कम्युनिकेशन चालू ठेवलं व्हॉट्सअपवर आणि रात्री 9:15 दरम्यान ऑनलाईन यायला सांगितलं। 10 रुपये पाठवत आहे, तुम्ही ॲक्सेप्ट करा आणि टेक्स्ट मेसेज चेक करा। टेक्स्ट मेसेज चेक करायला लावतात ते। टेक्स्ट मेसेज चेक करेपर्यंत त्यांनी माझ्या अकाउंटवरचे 17,000 रुपये काढून घेतले। सगळीकडे पूर्ण याच्या भारतात लॉकडाऊन असल्यामुळे गरीब लोकांना पैसे येणार आहेत म्हणून सगळ्या ठिकाणी हायलाईट्स झालेले आहेत। त्याचाही ते लोक फायदा उचलून झालेले आहेत। मी सायबर क्राईमला कंप्लेंट करायला गेलो, तिथे बरेचसे लोक ह्या प्रकारच्या कंप्लेंट द्यायला आले होते। त्यांनी सांगितलं की मिलिटरी तुम्हाला मदत करत आहे, तुमच्या अकाउंटवर पैसे येतील आणि 10 रुपये टाकून त्यांचे अकाउंट त्यांनी वरचे पैसे संपूर्ण काढून घेतात हे लोक। तर मला एक सजेशन असं द्यायचं आहे की फोनपे आणि गुगल पेवर मॅक्झिमम हे फ्रॉड होऊन झालेलं आहे आणि ते हरियाणा UPमधून करतात। सायबरवाल्या पोलिसांनी कंप्लेंट घेतल्यानंतर ते स्वतः सांगतात की हे 3-4 वर्षापासून सगळं चालू आहे पण आम्ही काहीच करू शकत नाही, तुमचे पैसे मिळणार नाहीत। हे हरियाणा UP गव्हर्नमेंटच्या याच्यात गेले, तिकडच्या पोलिसांना पाठवल्यानंतर ते काहीच तिथे कारवाई करत नाहीत असे नागपूरची सायबर पोलीस स्वतःच सांगते की आम्ही त्याच्याबद्दल काहीच करू शकत नाही, इथून फक्त त्यांना मेल करू आणि तिकडची पोलीस जे काही कारवाई करतील ते, पण तुमचे पैसे मिळणारच नाही। आता हे एक सजेशन द्यायचं आहे, फोनपे आणि गुगल पेमधून सगळ्यात जास्त फ्रॉड होऊन झालेले आहेत। तर फोनपे आणि गुगल पेमध्ये जे काही ट्रान्झॅक्शन होतात ऑनलाईन ते ट्रान्झॅक्शनला होल्डिंग असायला हवं आणि ट्रान्झॅक्शन आय डी मिळाल्यानंतर ती ट्रान्झॅक्शन आय डी कॅन्सल करता यायला पाहिजे कस्टमरनी, म्हणजे हे फ्रॉड कमी होतील।